घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन झालंय आणि बाप्पा घरी आलेत म्हटल्यावर त्यांच्यासाठी गोडाधोडाचा नैवेद्य तर व्हायलाच हवा. आणि असाच एक गोड नैवेद्य आज आम्ही सुद्धा बनवणार आहोत आणि त्यासाठीच अभिनेत्री अमृता पवार आली आहे माझ्यासोबत. सो अमृता, सर्वात आधी कशी आहेस आणि खूप छान दिसतेस तू. थँक्यू थँक्यू, मजेत आहे मी अगदी. बरं, आज आपण लाडक्या बाप्पासाठी कोणता नैवेद्य करणार आहोत आणि काय सांगशील? कोकणची एक स्पेशालिटी आहे हळदीच्या पानातले पातोळे. सो हे लहानपणापासून खात आले आम्ही आणि गणपती म्हटलं की आमची गावी आम्ही धूम ठोकायचो. तर गावी गेल्यानंतर काय स्पेशल असायचं तर हे हा पदार्थ स्पेशल असायचा आजीच्या हातचा. सो तो आज करण्याचा प्रयत्न करते. आणि कोकणातला गणपती म्हटल्यावर आणखीनच स्पेशल असतो. सो आता पातोळ्या कशा होत आहेत ते आपण पाहूयात. सर्वात आधी साहित्य सांग ना. आधी सारणासाठीचं साहित्य सांगते. गूळ, खोबरं जे आपण किसून घेतलंय, हो किसून घेतलंय, त्यानंतर तूप आणि वेलची पावडर आणि काजू जर आपल्याला गार्निशिंगसाठी आपल्याला जे काही लागणार आहेत तेवढे. त्याच्यानंतर पिठासाठी तांदळाचं पीठ, पाणी, मीठ आणि हळदीची पानं जी सर्वात महत्त्वाची आहेत या रेसिपीसाठी. सो आपण कशापासून सुरुवात करूया? आपण सारण सुरू करू. ओके, आधी आपल्याला तूप घालावं लागेल. हो, साधारण एका वाटीला किती तूप घालावं लागेल? दोन चमचे. खोबरं घातलं, ओलं खोबरं छान किसून घेतलेलं आणि आजी सांगायची की वरचा जो पांढरा भाग आहे ना तेवढाच घ्यायचा, काळी खालपर्यंत काळं घ्यायचं नाही आणि गुळ पण घालून घ्यायचं. सो एका वाटीसाठी एक पाऊण वाटी गुळ पुरेसं आहे. ओके, आपण दोन चमचे तूप, एक वाटी खोबरं आणि पाऊण वाटी गुळ असं घेतलंय. हे किती वेळ आपल्याला करून घ्यायचं आहे साधारण? जोपर्यंत गुळ छान एकजीव होत नाही तोपर्यंत. ते आपल्याला ऍक्च्युली मेल्ट झाल्यानंतर कळतच की ते आता छान एकसंध झालं आणि त्यातलं पाणी मुरू द्यायचं आतमध्ये. पाणी राहता कामा नये. आपण साखर सुद्धा वापरू शकतो यात, पण साखरेपेक्षा गुळ कधी चवच वेगळी लागते. चव वेगळी, रंग छान येतो त्याला आणि साखरेपेक्षा गुळ हेल्थसाठी पण चांगलं. बरं, लग्नानंतर हा तुझा दुसरा गणपती असेल. सो मग सासरची काय खासियत असते, काय नैवेद्य असतो स्पेशल गणपती बाप्पासाठी? माझं माहेर कोकणचं, म्हणजे मी कोकणची, गाव माझं कोकण आणि सासर माझं कोल्हापूरचं. अच्छा, त्यामुळे त्यांच्या इथे याच्यापेक्षा गव्हाची खीर बनवली जाते. हो, ती अजून शिकले नाही आहे मी. मे बी नेक्स्ट टाइम आपण गव्हाची खीर. नक्कीच नक्कीच. पण पातोळ्या हा प्रकार जास्त करून कोकणात बनवला जातो आणि म्हणजे मोदकासारखीच टेस्ट असते पण थोडी बनवण्याची पद्धत वेगळी. मोदकासारखंच असतं सगळं, फक्त हळदीची पानं आल्यामुळे त्याची टेस्ट एक वेगळी वेगळी येते त्याला. जसा जसा गुळ वितळतोय तसा तसा सुगंध यायला सुरुवात झाली आहे. बघ, आता गुळाला पाणी सुटलं ना जरा, तर ते पाणी कम्प्लीट जाईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं. ओके, पाणी राहता कामा नये. सगळं आजीने शिकवलेलं. आणि तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतंच की आजीच्या काळातल्या पातोळ्या आणि आता थोडासा फरक आहे. आता खूप जास्त ड्रायफ्रुट्स घातले जातात, सुका मेवा जास्त वापरला, केशर घातलं जातं, पण आपण एकदम पारंपरिक पद्धतीने बनवतोय. येस, आपण वेलची पूड घालून देऊयात. ही आपण पूड करून ठेवली आहे ऑलरेडी, टाकू सगळी? हां सगळी. थोडंसं जायफळ घातलं तरी सुद्धा चांगली टेस्ट येते. आय थिंक होत आलंय, फक्त थोडं पाणी आहे त्यात. Thank you.
गावी हे जेव्हा बनवतात म्हणजे आजी जेव्हा बनवते ते चुलीवर बनवायची, त्याची अजून एक वेगळी टेस्ट असते आणि ते वेगळं मोदक पात्र असतं पितळ्याचं किंवा तांब्याचं, त्यात आणखीन जास्त छान टेस्ट लागते. आपण पिठाकडे वळूया. सारण आपलं झालंय आणि त्याला आपण आता साईडला ठेवूयात. सो आपलं सारण झालंय आणि ते पातोळ्यांसाठी जे पीठ असतं ते आता आपण करून घेऊ. सो आधी काय घालायचं त्यात? आधी पाणी उकळत ठेवूया. आपल्याला तूप सुद्धा घालायचं यामध्ये आणि किती चमचे घालायचं आहे? तूप अगदी थोडं ना, आम्हाला नाही घातलं तरी चालेल. ओके, थोडंसं मीठ सुद्धा घालतोय आपण. मीठ सुद्धा सभीपुरत आपण हे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि पाणी गरम झाल्यानंतर त्यात टाकायचं. येस, आय थिंक ही प्रोसेस फार महत्त्वाची असते. बऱ्याच जणांचं हे चुकतं, प्रमाण चुकतं पाणी आणि पिठाचं आणि त्यामुळे ते वळत नाही, अगदी मोदक असतील किंवा पातोळ्या असतील. काढून घ्यावं लागेल, एका पसरट भांड्यात काढून घेऊ. आपण तुपाचा हात घेऊन मळून घेऊ. पण आत्ता जे पीठ मळतं ना त्याला आपण अजिबातच काही पाणी वगैरे घेणार नाही आहोत ना. सो तेव्हा आपल्याला पाणी लावावं लागेल. ओके, तुला मदत कर. हो, सो हाताला मी आधी तूप लावते म्हणजे ते चिकटणार नाही. तर हे तांदळाचं पीठ गरम थंडच झालं ना की ते कडक होतं, म्हणून गरम गरम गरमच आपल्याला करायचं. आणि मला असं वाटते खूप छान झालंय पीठ, त्यामुळे अजिबात ते त्याचा छान गोळा होतोय. जर ते चांगलं झालं नाही तर त्याचा गोळा होत नाही, चिरटतं ते. पेन प्रोसेस करतोय. सो सुरुवातीला काय करायचं? आधी एक हळदीचं पान घेऊया. त्याला थोडंसं पाणी लावायचं आपल्याला हातानेच. हां, सो आपण पीठ मळताना कुठेही पाण्याचा वापर केला नाही आहे. हो, आत्ता इथे पाणी लागणार फक्त. आत्ता इथे तूप वगैरे काही नाही, फक्त पाणी. ओके, आणि हे जे आपण गोळे केले आपण इथे थापून घ्यायचं.
सो उलटी बाजू आपण खालच्या बाजूला ठेवली, सरळ बाजू आपण वरच्या बाजूला, आणि त्याच्यात सारण घालायचं. एका साईडने ज्या साईडला आपण सारण घातलं आहे त्याच्यावरती हे फोल्ड करायचं, आणि हे फोल्ड केल्यानंतर जसं आपण प्रेस करतो मोदकासाठी तसं ते बंद करून टाकायचं पूर्ण. सेम आपण जसं करंजीला करतो, करंजीला करतो. पातोळी तयार झाली आहे. सो अशाच आपण सगळ्या करून घेऊयात. हो, तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवूया. सो आपल्या सगळ्या पातोळ्या रेडी झाल्यात आणि आता आपल्याला त्याला वाफवायचं आहे. सो पाणी आपण ऑलरेडी ठेवलं आहे उकळत. हो, आणि आता मोदक पात्रात आपण पातोळ्या ठेवूयात. एका वेळेस होतील सगळ्या? हो. करून झाकण ठेवायचं. मीडियम आचेवर करूया? हो, नाही फास्ट असेल तरी चालणार. आणि किती वेळ ठेवायचं आहे आपल्याला? 15 मिनिटं. ओके, सो 15 मिनिटे आपल्या पातोळ्या होत आहेत, तोपर्यंत आपण थोड्या गप्पा मारूयात. कोकणातली आहेस, सो तुझ्या काय आठवणी आहेत गणेशोत्सवाच्या, आणि लहानपणी कसं असायचं आणि आत्ता काय फरक झाला आहे? ॲक्च्युली मे महिन्याची सुट्टी आणि गणपती हे दोन ठरलेले सण असायचे. म्हणजे आता मे महिन्याची सुट्टी पण सणच म्हणायला लागेल लहान मुलांसाठी. सो या दोन सुट्ट्यांमध्ये आम्ही गणपतीत जायचोच जायचो गावी. तर मला आठवतं मे महिन्यात एकदम रखरखीत शेत आणि तेच गणपतीत गेल्यानंतर हिरवगार झालेलं शेत. ते दोन्ही वेळेची गावं वेगळी असायची. म्हणजे ते दिसताना असं वाटायचं की अरे कुठे आलो आपण. सो खूप छान वाटायचं गणपतीत जायला, कारण फ्रेश वाटायचं एकदम. आजूबाजूला इतकं हिरवगार असायचं की आम्ही आतुरतेने वाट बघायचो कधी एकदा गणपती बाप्पा येतात आणि आम्हाला गावी जायला मिळतं. त्यामुळे गेल्या वर्षी माझा पहिला गणपती होता लग्नानंतरचा, आणि मी खूप मज्जा केली. म्हणजे मला खूप आवडतं घरात असं काहीतरी गोडाधोडाचं बनवायचं, आणि सणाचं वातावरण असलं घरात, लोकांची रेलचेल असली की जरा छान वाटतं घरातलं वातावरण. बाहेरचे माझे आई बाबा गावी जातातच. ओके, ते चुकवत नाही, आम्हाला जायला नाही मिळत. त्यामुळे आई बाबा न चुकता गणपती दरवर्षी गावी जातात. गावी आमचा 5 दिवसांचा गणपती असतो, तर तो साजरा करतात छान. आणि गावी वर्षानुवर्षे तीच पद्धत आहे आमच्या, की पहिल्या दिवशी मोदक, दुसऱ्या दिवशी पातोळे हळदीच्या पानातले, हे ठरलेलं असतं. त्यामुळे गावी जसं चालतं खूप वर्षांपासून, माझ्या लग्नाच्या आधी पण तसंच चालायचं, आत्ताही तसंच चालतं. तर आपल्या पातोळ्यांना अजून वेळ लागणार आहे. त्या पानांचा ना रंग बदलतो ते शिजले की. पिवळे होतात का? हां, थोडे डार्क होतात. अजून बघतेस पानांचा रंग बदललेला आहे, आणि वास तर खूपच छान वास येतोय. आता ना हे पूर्ण थंड होऊ द्यायचंय आणि मग ती पानं काढली जाईल. ओके ओके.
होतोय तोपर्यंत आपण आपल्या पुढच्या गप्पा कंटिन्यू करूयात. पर गणपती बाप्पा म्हटलं की आपल्या सर्वांचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. तुझं बाप्पासोबतचं नातं कसं आहे? मी माझ्या मनातली कुठलीही गोष्ट बाप्पाबरोबर शेअर करू शकते. म्हणजे मीच नाही, मला असं वाटतं की आपण सगळेच लहानपणापासून जर कुठल्या देवावर, जेव्हा आपल्याला जास्त कळत पण नसतं, तर आपली श्रद्धा कुठल्या देवावर असेल किंवा आवडता देव कोणता म्हटलं की पहिले गणपती बाप्पा असं नाव येतं. जे इथे खूप माझ्या माहेरी जवळच खूप सुंदर बाप्पाचं मंदिर आहे. सो एक कठीण वेळ असते ना आपल्या आयुष्यातली, की ती आपल्यासाठी कठीण असते. म्हणजे मेजर असं काही घडलेलं नसतं, पण त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की अरे आता हे घडतं आहे आपल्या आयुष्यात, कसं बाहेर पडणार होत आपण. तर तशावेळी मी त्या मंदिरात जाऊन बसते एक संध्याकाळी 7 वेळेस, आणि मला नाही कळत तिथे गेल्यानंतर वेळ कसा जातो. तेवढंच प्रसन्न त्या मंदिरात अजून काहीच असं काही नवीन केलेलं नाही आहे, वर्षानुवर्ष ते मंदिर तसंच आहे, पण तरीसुद्धा तिथे इतकं प्रसन्न वाटतं. सो हे मी आय थिंक आता खूप वर्ष झाली मला त्या मंदिरात जाऊन, कारण तिकडे घरी जाणं होत नाही जास्त. बरं, आता गणपतीच्या निमित्तानं आपण गप्पा मारते, पण एक वेगळा प्रश्न विचारते की आता तुझी एक मालिका संपली, सो आणखीन अमृता आम्हाला कशात कशात दिसणार आहे, आणखी काय नवीन प्रोजेक्ट्स आहेत? अजून आहेत नक्कीच. मी प्रयत्न करत असते की वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये लोकांपर्यंत पोहोचेन. नाटक मी आत्तापर्यंत कधी केलं नव्हतं, आणि प्रत्येक मालिका संपल्यानंतर माझी इच्छा असायची की आता एक छान सुंदर नाटक करूया. सो कदाचित लवकरच एका नाटकामधून तुमच्या भेटीला येईन, तर प्रयत्न तरी तोच चालू आहे. बाप्पाला नैवेद्य दाखवून झाला आहे, स्वतः टेस्ट करण्याची वेळ आली आहे. सो तुझ्यापासून सुरू. नाही, तू कर प्लीज, तू मला सांग कसं झालंय. ते विरघळत आहे, खूप छान विरघळत आहे. थांब आता मला बघू दे तू खरं बोलतेस की नाही. चांगलं झालं, ऑलमोस्ट मोदकाचीच टेस्ट असते, पण त्या पानांची एक वेगळा ॲरोमा येतोय त्याला, खूप छान. थँक्यू सो मच अमृता. थँक्यू, थँक्यू सो मच. मला पण खूप छान वाटलं इथे येऊन, आणि वर्षानुवर्ष मी जे खात मोठी झाले गणपतीत ते मी आज तुम्हाला दाखवू शकले. सो त्यासाठी पण खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच.